मांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित दादांच्या आणि आमच्या बेनके परिवाराच्या प्रेमापोटी स्वगृही आलेले आहेत। ते जेव्हा त्या पक्षामध्ये होते त्यांना वागणूक चांगली मिळाली नाही, त्यांचं म्हणणं पक्ष संघटनेने वर्षा पातळीवर ऐकले गेले नाही अशी त्यांची तक्रार होती। आणि म्हणून मला ज्या नेत्यांनी मोठं केलं, ज्या पदावर बसवलं, म्हणून ते विना अट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचे चिरंजीव हे महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक संघटनेमधले सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना ताकदीने वाढेल, सर्वांना सामावून घेऊन पुढे जाण्याची भूमिका ही आमची सगळ्यांची, माझी, देवराम लांडेंची, अमोल लांडेंची, आणि मग तिथं मग पोपट मामा असतील, नांगरे गुरुजी असतील, देवरामजी मुंडे साहेब असतील, भाऊ देवाडे असेल, अजिंक्य घोलप असेल, सीताराम शेठ खिलारी असतील, असे मी ठराविक नाव घेतलं, असे अनेक नेते आहेत तिथे। या सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका असणार। देवराम लांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये सगळ्यांचंच लक्ष केंद्रित झालेलं आहे। देवराम लांडे पक्षात आले नंतर त्यांना उमेदवारी नको, त्यांना जिल्ह्याचं प्रमुख पद मिळालं होतं, इतरांना उमेदवारी दिली जावी, अशा प्रकारच्या सर्व पुरवणी कानावर येत आहेत। त्या मतदारसंघातली उमेदवारी देण्याची आपली भूमिका सर काय असेल? देवराम लांडे पक्षात आलेत याचा अर्थ त्यांना उमेदवारी आहे असं अजिबात नाही। जेव्हा निवडणुकीच्या वेळा ठरतील तेव्हा सर्वांना एकत्रित घेऊन बसलं जाईल आणि एकत्रित घेऊन जो सूर येईल किंवा एकत्रित घेऊन एका मतावर आम्ही निर्णय चर्चा करून येऊ आणि ते चर्चेच्या अंतिम तो निर्णय तेव्हाच्या तेव्हा घेतला जाईल। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।